हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई हॅशटॅग त्याची गोष्ट अशा नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आज जो कलाकार माझ्या फ्रेममध्ये बसला आहे खरं तर तो जेव्हा ऑफिसमध्ये चालत आला तेव्हा त्याला मी ओळखलंच नाही इतका बदल त्याने स्वतःमध्ये केला आहे आणि फार हँडसम दिसतोय तो आता खूप स्वागत राजनी मराठीमध्ये विशाल निकम पुन्हा एकदा थँक्यू थँक्यू सो मच दर्शना खूप एक्साइटेड आहे विशाल तुझी गोष्ट ऐकून घेण्यासाठी याचं कारण जेव्हा मी राजश्री मराठी ही टीम जॉईन केली होती दोन हजार अठरामध्ये तेव्हाच एका महिन्यात मिथून या चित्रपटासाठी yes, 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 तू इथे गप्पा मारायला आला होता आणि त्याच्यामुळे युआर ऑलवेज स्पेशल इकडे सो एक तर छान दिसतोय कमाल मेकओवर आहे हा थँक्यू सो मच कसं आहेस मी मस्त मजेत आणि खुश आहे समाधानी आहे कारण आय थिंक हा जवळजवळ दोन हजार अठरा नंतर म्हणा तर बरेच आपले इंटरव्यू झाले बिग बॉस नंतर किंवा माझ्या मालिकेनंतर पण बऱ्याच मोठ्या गॅप नंतर मीही प्रेक्षकांसमोर येतोय आणि आपणही गप्पा मारतोय तर मधल्या वेळेत खूप काय गोष्टी घडल्या खूप काय गोष्टी घडल्या नाहीत सो प्रत्येक गोष्टीतून शिकलोच आहे आणि आज समाधानी आहे मी खुश आहे हा मेकओव्हर कशासाठी आहे ऑबियसली सगळ्यांना माहीत आहे की मी आ, महेश मांजरेकर सरांची वेडात मराठी वीर दौडले साधी फिल्म करत होतो सो त्या लुकनंतर ते आमचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे एक दहा टक्के बाकी आहे पण या हा लुक आय थिंक मला वाटतंय सगळ्यांसाठीच इंडस्ट्रीमध्ये युनिक आणि वेगळा होता सगळ्यांना वाटला असेल कारण मी दाढी एवढी कधी वाढवली नव्हती सो so, या लुकमध्येच मला पुढची कामं मिळत गेली आणि ती आपोआप आता आप हा काही दिवसांनी तुम्हाला प्रत्येक एक एक काम दिसेलच की काय आहे कसं आहे म्हणून सो so, ते कंटिन्यू आता दीड दोन वर्ष झालं मीच माझा पहिला चेहरा पाहिला नाही सो लेट सी आता हे काम पण काम मिळतंय आणि त्यामुळे भारी आहे ठीक आहे प्रत्येक मध्ये काम मिळते आणि हा लुक लोकांना पण आवडतोय आणि मला वाटतं ते कॅरेक्टरसाठी पण ते सूट होतो आहे प्रत्येक कॅरेक्टरसाठी आणि भारी गोष्ट म्हणजे या लूकमुळे मला म्हणजे बघ नशीब कसं सा, मला साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांची भूमिका करायला मिळाली दोन वेळा सो आय एम हॅपी की काहीतरी काम चालू आहे आणि या लुकचं रिझन तेच आहे की अजून मी लूक नाही काढला किंवा दुसरा लूक माझा पहिल्या वेळा मध्ये आलो नाही कारण अजून एक दोन प्रोजेक्ट असेच आहेत सो लेट सी कमाल दिसतोय पण चांगलं वाटतंय मी तुला खरंच ओळखलं नाही मगाशी आल्यावर थँक्यू सो मच सो शोच नाव आहे जसं मी मगाशी म्हणाले त्याची गोष्ट तर विशाल आज तुझी सगळी गोष्ट मला जाणून घ्यायची जा, त्याच्यामुळे काही वर्ष मागे जाऊन प्रश्न मी तुला विचारीन कसं होतं विशालचं बालपण कसं राहिलंय माझं माझ्या गावाचं नाव देवी खिंडी जे सांगली जिल्ह्यातील एक छोटस गाव आहे खानापूर तालुक्यातलं बालपण तिथूनच झालं सुरुवात म्हणजे माझी काय म्हणू आपण शेतकरी कुटुंबातील जन्म त्यानंतर गावातलं शिक्षण बाहेर पण असं नाही की एज्युकेशनसाठी मला बाहेर पाठवलं असं गावातच आमची शाळेचं नाव माझ्या नानासाहेब शामरावजी विद्यालय देवीखिंडी सो रय शिक्षण संस्थेची शाळा होती सो पहिली ते दहावी माझं शिक्षण तिकडेच झालं आणि बालपणी सेम गावाकडे एक असा ग्रुप असायचा आता गावातल्या पहिल्या गोष्टी मी एवढ्या नाही सांगत की कसं एकदम सुरुवात एकतर गाव म्हणजे त्यावेळी एवढी प्रगती किंवा असं काय नव्हतं सगळ्याच बाबतीत असं सो so, एकदम रूट पासून माझी सुरुवात झाली की फॉर एक्झाम्पल स्कूलला जाताना आम्ही चालत जाणं किंवा सायकल बिकल पण घेतली तरी एक खूप मोठा आनंद होणं असं किंवा आमचे लहानपणाची गेम फेवरेट गेम म्हणजे गोट्या खेळणं आम्ही त्याला आमच्या भाषेकडे गावाकडे गट्ट्या खेळणं असं म्हणायचो सो so, तो फेवरेट किंवा चक ते चाक फिरवणं आम्ही म्हणत चाक चालवणं किंवा चक्र फिरवणं सो so, सगळ्या गावातून खेळण्यात आणि ह्याच्या बाबतीत मी गावातल्या याच्यात तर आम्ही खूप ॲक्टिव्ह होतो ॲक्टिव्ह मुलांमध्ये स्पोर्ट्समध्ये तेव्हापासूनच शाळेमध्ये हुशार होतो मी मी पहिल्या तीन नंबर कधी सोडला नाही दहावीपर्यंत सो त्यामुळे पण एक होतं की हा हुशार आहे आणि घरच्यांची काय म्हणू घरच्यांना वाटत होतं की काहीतरी हे चांगलं मुलगा कारण अभ्यासात हुशार आहे पुढे काहीतरी चांगलं अभ्यासात नाव करेल सो ती जबाबदारी होती की पहिला नंबर आलाच पाहिजे हे पाहिजे सो अभ्यासात कधी कधी मला थोडंसं फर्स्ट सेशन यासाठी व्हायचं की माझा एक आ, सक्का चुलत भाऊ तोही माझ्याच कॉलेजला होता so, सो असतं ना घरच्यांमध्ये कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन त्याला आणि तुला या दोघांमध्ये सो so, हे मला ग्रॅज्युएशन नंतर ॲक्च्युली ग्रॅज्युएशनच्या आधी ते ती जबाबदारी माझ्यावरून सुटली कारण त्याच्यानंतर त्याचा मार्ग वेगळा झाला आणि माझा मार्ग वेगळा झाला सो so, मला वाटतं माझ्या बालपणामुळे मी आज इथे ठामपणे आणि स्ट्रॉंगपणे उभा आहे किंवा तुझ्याशी बोलतोय किंवा अजूनही माझी तत्वं किंवा माझ्या गोष्टी मला ज्या करायच्या आहेत मी कोणत्याही डिस्ट्रॅक्शनला वळलो हो नाही से माझं बालपण त्याला खूप कारणीभूत <laughs> आहे माझ्या गावची लोकं माझी फॅमिली <laughs> माझं मातीतली जी माझी संस्कृती या सगळ्या गोष्टीमुळे मला म्हणता येईल की सांगता येईल की बालपण माझं असं मातीत खेळत खेळत गेलं असं असा मोठा झाला मी खूप मस्त आणि ना खरं तर असं होतं की आपण खूप स्वप्न बघत असतो बालपणी गावामध्ये कुठेतरी वाढल्यामुळे आपली ही स्वप्न कितपत खरी होतील किंवा या स्वप्नांना आपण कसं वळण द्यायचं साधारणपणे ना तो विचार आपण ज्या नववी जातो तेव्हा यायला लागतो विशाल तुझ्या बाबतीमध्ये काय आहे मोठी स्वप्न लहानपणापासून तू पाहत होतास मला वाटतं दहावी पर्यंत असल्यामुळे सगळ्यांना हेच वाटत होतं ना की घरच्या ना माझ्या वडिलांचं पप्पांचं नाव माझं बाळा हो पप्पांचं शिक्षण काहीच झालं नाही कारण गावाकडचा आमचा हा दुष्काळी भाग असल्यामुळे त्यावेळी आता चांगल्या गोष्टी झाल्याच सगळ्या व्यवस्थित आहेत तो लोकांना जगणंच मुश्किल होतं oh, जनावरांना oh, oh. घेऊन बाहेर जाणं किंवा ते जगणं छावणी वगैरे अशा सगळ्या गोष्टी होत्या सो त्यांचं शिक्षण त्यावेळी होऊ नाही शकलं सो पप्पांचं मत होतं की किंवा कि त्यांची इच्छा एवढीच की पोरांनी माझ्या शिकलं पाहिजे बाकी काही नाही सो ती जबाबदारी होती की काहीतरी शिक्षणातच सा अभ्यासात हुशार आहे इंजिनिअरिंग करा किंवा पुढच्या गोष्टी करा कोर्स करा आणि चांगल्या ठिकाणी जॉब करा हेच होतं डोक्यात किंवा मोठं किंवा चांगल्या कंपनीत काम करणं किंवा टीचर होणं किंवा अशा गोष्टी होत्या हे बालपणी दहावीपर्यंतच्या गोष्टी होतं अकरावी बारावीत माझा खरं तर खूप लाईफला कलाटणी देणारी गोष्ट घडली अकरावी बारावीत जेव्हा मी सांगलीमध्ये के डब्ल्यू सी कॉलेजला गेलो तिथे पण माझा भाऊ तो होताच त्याचं नाव प्रणय निकम आता त्याचं लग्न वगैरे झालं आणि आता आम्ही खूप चांगले आहेत पण आमच्यामध्ये ती एक टशन होती पहिल्यापासून अभ्यासाच्या बाबतीत पण बारावीला माझे वेगळे मित्र झाले अकरावी बारावीला तिकडे राजकारणी लोक कॉलेजमध्ये असतात ना मनसे परत आपले प्रत्येक राजकारण युनियन, राज युनियन वगैरे हे ते सो ते मला एक वेगळं अट्रॅक्शन ते झालं होतं त्या बाबतीत सो माझे मित्र त्या ह्याच्यात झाले सगळे खूप नाही का की अध्यक्ष हे ते वगैरे सो अकरावीपर्यंत अभ्यासात खूप फोकस होता मग क्लासेसमध्ये टॉप लाईन कॉलेजमध्ये टॉप लाईन हे चालू होतं पण अकरावीनंतर जस असं मग लाईफमध्ये हे झाले की कुठेतरी भांडण झालं कुठेतरी काय आलं चला जाऊया कुठे माझी वैयक्तिक भांडणं झाली सो माझा अभ्यासावरचा फोकस पूर्णपणे हल्ला म्हणजे जिथे मी टॉपला यायचो तिथे नंतर मला काय प्रश्न आल्यानंतर मला तो आठवत नव्हतो उत्तर मी एवढ्या लेवलला ले मी डाऊन गेलो मला बारा अकरावीत अकरात मी सेवन्टी फाय पर्सेंट इंग्लिश सायन्स मीडियम सायन्सलाच होतो पण बारावीला मी काटावरती पास झालो म्हणजे दोन विषयात मला पस्तीस पस्तीस मार्क आहेत बारावीत सो तेही मला वाटते अकरावीत मी खूप चांगलं काही केलं असेल म्हणून ते मला ते वीस मार्क जे असतात ना ते दिले असतील सो त्यामुळे मी पास झालो नशीत मग हे भांडण करणं कुठं हे करा ते करा म्हणजे मी ते विसरलो होतं की माझ्या आईवडिलांनी मला पप्पांचं मत आहे की बाबा तुला शिकून मोठं व्हायचं त्यांचं शिक्षण नाही झालं त्यांनी एवढी मेहनत करून पैसे दिलेत किंवा पैसे करा तेव्हा संपूर्ण आपल्यासाठी आईवडील त्याग करतात हे एका टाईमसाठी मी पूर्ण विसरलो होतो आणि ज्यावेळी रिझल्ट आला त्यावेळी पाहिल्यानंतर म्हणतो ना आपण ते सेल्फ रिअलायझेशन होणं खूप रडलं मी पप्पांना फोनही केला की त्यावेळी असं असं झालं त्यावेळी पप्पांचं मत एवढंच ठीक आहे मग ते माझ्या वडिलांनी माझ्या आयुष्यात खूप मोठा सपोर्ट केला माझ्या फॅमिलीन आणि त्यातल्या त्यात वडिलांनी की दादा तुला काय वाटतं पुढं काय करायचं झालं ते झालं तर एवढा विचार नको करू तू तुझा तुझा प्रयत्न केला ना मग त्यांना सांगितलं की नाही मी प्रयत्न केला तेवढा नाही केलं असतं तर मला माहीत आहे मी काय करू शकलो असतो पण ते रिअलायजेशन झाले की नाही अभि अभि बस तो आणि मी खूप रडलो खूप रडलो त्या म्हणजे बारावीच्या याच्या वेळी नंतर की काय करतोय मी कशासाठी मग मा, काय माझा जगण्याला अर्थ काय की कसं कशा गोष्टी चाललेत वेळी बारावीला साईड बाय साईड माझं स्पोर्ट्स चालू झालं क्रिकेट स्पोर्ट्स आणि हे मारामारी भांडणं कुठे फिरायला जा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये होतं आणि तोपर्यंत ॲक्टिंगचं काहीच नाही हो डोक्यात त्याच्यानंतर मग बारावी ठरवलं की अभि त्याने मग इंजिनिअरिंगला घेतलं माझ्या भावाने ॲडमिशन ओके okay, तो माझा जे आ, हे म्हणू भावाने आणि मग मी ठरवलं की चलो आता मला माझ्या माझ्या गोष्टी मी डिसाईड करायच्यात काय करायचं आहे सो मी बळवंत कॉलेज परत रिक्षण रय शिक्षण संस्थेचं कॉलेज विट्यामध्ये बी एस सी फिजिक्सला ॲडमिशन घेतलं तिथंच एन सी सी जॉईन केली कारण मला मग ते डोक्यात झाले की डिसिप्लिन लाईफ हे आर्मी हे आर्मी जायचं माझ्या डोक्यात ठरलं सो मी एन सी सी जॉईन केली इकडे बी एस सी फिजिक्सला ॲडमिशन घेतलं एन सी सीला मी दोन वर्ष मग मेहनत करून मी नॅशनलला रिप्रेझेंट केलं महाराष्ट्राला स्थलसैनिक कॅम्प्स टी एस सी आर डी सीमध्ये मला ते बाहेर काढलं हाईट इश्यूमुळे पण सेकंड इयर परत मेहनत करून स्पोर्ट्स प्लस एन सी सी हा ग्राफ माझा वरती चालला होता स्पोर्ट्सचा आणि एन सी सी आर्मीच्या हिशोबाने आणि इकडे अभ्यास ओके पास एक डिस्टिंक्शनने किंवा फर्स्ट क्लासने पास होणे या पद्धतीने चालू होतं ग्रॅज्युएशन होईपर्यंत माझा थॉट होता एक तर क्रिकेट मध्ये काहीतरी करू किंवा आर्मी मध्ये जायचं आर्मी मध्ये जाणं खूप स्ट्रॉंगली होतं कारण फिजिक्स हे ते सगळं चालू होतं आणि मी एन सी आपल्याला ए सी सर्टिफिकेट असतं सो त्यामध्ये मला ए प्लस प्लस ग्रेड मिळाली होती सो डन होतं सगळ्या गोष्टी पण क्रिकेट का थांबलं की गावी ती नव्हतीच सोय की नेट किंवा ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस काय डिशिल आणि ज्यावेळी मग आता पुढे काय करायचं बी एस झाली बी एस फर्स्ट क्लास झालं मग कोणीतरी बोललं की आर्मीचं आहे ते एस एस बी वगैरे त्या गोष्टी आहेत त्या करूच पण त्याच्याबरोबर मग मास्टर डिग्री कर बरोबर सो एमएससी फिजिक्सला मी पुण्यात आलो मास्टर डिग्री करण्यासाठी आणि इकडे क्रिकेट पण मग चलो इकडे ट्राय करूया पण पुण्यात आल्यानंतर ते काही जमलं नाही कारण नेट्समध्ये अंडर नाईन्टीन असेल तर तुम्हाला एंट्री आणि त्या लेव्हलला आपण विजनने जाऊ शकतो अचानक येऊन हे खूप एज पुढे गेले होतं असं सो फोकस पूर्ण झाला आर्मी इंडियन आर्मी मग कॉलेज सुरू झालं एम एस सी फिजिक्स अभ्यास मग ते खूप मला जास्त हेवी होत होता एम <laughs> एस सी फिजिक्सचा अभ्यास खूप हेवी झाला खरं तर पण फर्स्ट क्लास वगैरे चाललं होतं एम एस सी फिजिक्समध्ये असताना ये लाईफची आता दुसरा दुसरी कलाटणी देण्याची गोष्ट असं म्हणून फर्स्ट इयर जीनचं मला वेळ लागले तिकडे तोपर्यंत मी हा पुण्यामध्ये आल्यानंतर तोपर्यंत फिटनेस म्हणजे स्पोर्ट्स किंवा आर्मीवालं माझा ती ती गोष्ट माझी डिसिप्लिन लाईफ ती होती आणि फिटनेस चांगली झाली आणि लास्ट फर्स्ट इयरच्या लास्ट गॅदरिंगमध्ये माझ्या मित्रांनी मला फोर्सफुली त्यांना अचानक जय मल्हारचं गाणं करायचं होतं आणि जय साठी कोणी भेटत नव्हतं देव देवाचं आपलं जय मल्हारच्या ह्याच्यासाठी सो मला फोर्सफुली अरे कर अरे मला नाही जमणार ते काय मी कधी केलं नाही आणि मी खूप तसा लाजरा त्या बाबतीत मला नाही जमणार अशा गोष्टी सो so, उद तिथं मग फायनल मी झालो जे म्हणलं आणि ते झाल्यानंतर ते कॉस्ट्यूम गाठलं गाणं झालं लोक आणि सगळं आणि लोकांचं प्रेम आणि मला एक आतून ओ दुसरी किक तिथे लाईफमध्ये दुसरी किक मिळाली मग मी ठरवलं की, की नाही हे हे काहीतरी भारी आहे हे काहीतरी भारी आहे आणि हे करायला हवं ट्राय तरी करायला हवं मग ही पुढची जर्नी माझी सुरू झाली की चलो मग काहीतरी शिकलं पाहिजे ॲक्टिंग म्हणजे असंच नाही मग त्याचा अभ्यास केला तिकडे लक्ष थिएटर म्हणून होते पुण्यात ते लावले पार्ट टाइम माझा सा जिमचा जॉब चालू होता oh. मग मुंबईत येणं गरजेचं होतं मग ठरवलं की गोल्ड जिम जॉईन करूया कारण गोल्ड जिममध्ये आर्टिस्ट लोक कलाकार सगळे येतात काय शिकायला मिळेल मला नाही का सो so, आणि सर्वाय पण होईल तोपर्यंत वडिलांचा घरच्यांचा सपोर्ट होताच मग काही टाइम नंतर मग हे फिल्मचं ह्या सगळ्या गोष्टी मी मम्मीला नाही सांगितल्या माझ्या आईला इंडस्ट्री देणं अजिबात आवडत नव्हतं हे नको ते नको सो तोपर्यंत मी जॉब करतोय आणि असं चालले असंच सारू चालू होतं इकडे आल्यानंतर मग जिममध्ये मग क्लायंट्स मिळाले सेलिब्रिटी क्लाइंट्सना भेटलो माझ्या स्मिता ताई स्मिता शिवाय स्मिता ताईंचा मी कायम ऋणी आहे त्यांची ओळख मला भूषण सरांनी करून दिली भूषण प्रधान भूषण प्रधान सो पहिली ओळख ऑब्वियसली आपण ओळखतोच ना त्यांना मराठी केल्याकडे त्यांना स्क्रीनवरती पाहिले हिंदीवाले बरेच लोक होते सो स्मिताताई माझी पर्सनल मी त्यांचं ट्रेनिंग घ्यायचं सो त्यांच्याकडून बाकी भूषण सरांकडून बाकी बरेच कलाकार यांच्याकडून मी खूप शिकत गेलो आणि ह्या गोष्टी मला करायच्या आहेत या इंडस्ट्रीमध्ये मा मग ऑडिशन्स देणं इकडे जॉब करणं फिटनेसवरती लक्ष ठेवणं फायनली मग जॉब रिझाईन दिला एक नऊ महिन्यानंतर आणि त्यानंतर तुझी सुरुवात राजश्री मराठी आणि माझी मिथून तू सुरुवात झाली विशाल पण आपल्याकडे एक पेड जॉब आपल्या हातामध्ये असतो आणि आपलं आपण ज्या फील्डमध्ये आता काम करतोय जी खूप अनसर्टन आहे म्हणजे आज आपल्याला काम मिळेल किंवा एका कामानंतर कामही मिळणार नाही सो अशा वेळी आपल्या हातातला जॉब तसाच ठेवावा का किंवा जॉब सोडावा का कधी अशा दोन डुएल फेज मध्ये तुझं होतं की चांगलं चाललंय पगार येतोय तर आपण हे कंटिन्यू करूया तर तसं कधी होत नाही झालं तसं एका टाइम नंतर मी विसरलो होतो कारण ऍज अ पर्सनल ट्रेनर मी जॉब आ, ला जॉईन झालो ना त्यावेळी मला सात हजार रुपये पगार होता जनरल ट्रेनर तेवढाच असतो पण मी मी प्रत्येक काम खूप मनाने आणि खूप डिसिप्लिनने करतो हे मला आर्मीचे माझी लाईफ एन सी सी वाली लाईफ ह्याच्यामुळे मला माहीत होती आणि तेवढंच डेडिकेशनने करणं तर फर्स्ट मंथमध्येच माझ्याकडे जवळजवळ पंधरा ते वीस पर्सनल ट्रेनर आले हे हे पण कमी कारण लोकांना दिसतंय की यांच्याकडून काहीतरी होऊ शकतं सेकंड मंथ मला सिक्स्टी थाउजंड सेव्हन्टी थाउजंड पेमेंट चालू झालं चालू झालं सो so, अचानक हे पण आहे ना की ज्यावेळी फर्स्ट कॉपी वापरत होतो आधी जे काही जी शॉक हो असेल शूज असतील तेच रिबॉक्स जे फर्स्ट कॉपी समजू शकते ना ते अचानक पैसे आल्यानंतर मग चेंज झालं हो। अच्छा ओरिजिनल या येथलं लाईफस्टाईल थोडी चेंज झाली तर इकडे फोकस होताच मला इंड काय करायचं सगळ्या गोष्टी पण आ, पेमेंट येतं आहे ही लाईव्ह हे करत करत एका टाईमनंतर मी विसरलो होतो नाही का की पैसे येत आहेत आपल्याला कंटिन्यू मग हे चालू राहू द्या का कारण हे पण मला वाटतं तू एक महिन्याचा कालावधी असेल पण माझ्या फॅमिलीमधलेच बरेच लोक आहेत त्यांनी मला ते जागा केलं तू कशासाठी गेला आहेस मुंबईमध्ये तू जॉब करायला किंवा पैसे कमायला नाही गेला तुझा टार्गेट काहीतरी वेगळं होतं सविता दिदी म्हणून आहे माझ्या रिलेटिव्हमध्ये तिने मला त्यावेळी एक फोन कॉल झाला आमचा आणि त्यावेळी ती बोलली होती मला मला अजून आठवत आहे आणि मग ठरवलं की नाही कारण पैशाचा प्रॉब्लेम किंवा असं काय असतं गावी पप्पांनी मला कधीच माझ्या वडिलांनी माझ्या फॅमिलीने कधी कुठली गोष्ट कमी पडून दिली नाही त्यांनी खूप कष्टात आणि गरिबीत दिवस काढलेत पण आम्हाला ते कधी जाणून दिले सो मिडल क्लास फॅमिली असते तर सगळ्या गोष्टी मिळाल्या ज्या आहेत त्या सो तेही प्रॉब्लेम नव्हता सो मग तू का जॉबसाठी काय करतो तुझं जे चालू आहे ते तिकडे लक्ष दे सो मग कट तू ते सगळं सुरू फ्रौ� झालं सगळ्या गोष्टी आणि गोल्ड जिम मध्ये असताना सुद्धा मी ऍक्टिंगचं माझं चालूच होतं तिथलं ॲन्युअल फंक्शन असेल तिकडे एकांकिका हे करणं किंवा एखादा ऍक्ट करणं किंवा मॉडेलिंग करणं फोटोशूट करणं ह्या गोष्टी चालूच होत्या सांगली त्याच्यानंतर पुणे आणि मुंबई असा हा साधारणपणे प्रवास आहे राईट right, डायरेक्ट right. आहे अभिनयाची स्वप्न कधीपासून नेमकी तुला पडायला लागली आणि मिथून तुझ्या वाटायला आला पहिलाच चित्रपट आला लीड oh, रोल म्हणून तो कसा तुझ्यापर्यंत आला काय घडलं आणि तो सिनेमा आला Uh, मी जसं म्हणालो की एम एस सी करत असताना uh, मास्टरगीती जे जय मल्हार मला गाण्यात हो। करावं लागलं रोल जय मल्हारची भूमिका देवाची सो so, तिथून ठरवलं की ऍक्टिंग मध्ये करायचं सो so, कट कर टू मुंबई ती स्वप्नं मग सुरूच झाली मग मला uh, वृषभ नावाचा मित्र मला त्या लक्ष मध्ये मिळाला सो so, दोघांनी ठरवलं की जी मध्ये जॉब करू ही गोष्ट पण स्वप्न चालूच होती की असं असं सगळ्या गोष्टी ऑडिशन देणं हे करणं सो मी फोटोशूट चांगला घेणं माझा पहिला फोटोशूट खूप छान छान झाला होता मलाही वाटलं की हे मेरे मेकुज दम प्रशांत समथानीने केला होता तो शूट फोटोशूट आणि ते फोटोज मग मी कुठे ऑडिशन्स असेल मग ताईंना विचारून किंवा बाकी विचारून लोकांना की हां इथे इथे ऑडिशन्स आहे असं आहे तर पाठवू का ओके okay. मग ते पाठवणं अशा गोष्टी चालू होत्या सो मिथून मला वाटतं ऑडिशन थ्रूच मिळाला ऑडिशन झालं ऑडिशननंतर मग परत दोन तीन ऑडिशन्स झाली आणि फायनली मिथूनची सुरुवात झाली प्रकाश पवार दिग्दर्शक मिथून सो uh, अशी so, पहिली फिल्म मी आली मग त्याच्यानंतर मग गोष्टी पुढे घडत गेल्या आता जसं मी तीन शहरांची नावं घेतली गाव पुणे आणि मुंबई हे मी बोलताना पटकन बोलली विशाल पण मुंबईमध्ये सर्वायव्हल ही बिलकुल सोपी गोष्ट नाही आहे कोणाला चुकला नाही आहे मुंबईचा स्ट्रगल oh, 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 oh. मला इथे म्हणजे आता तू मी पाच वर्ष तुला पाहिलेलं आहे की प्रकारे तुझा सिनेमा मग मालिका रियालिटी शो मग एखादी मायथॉलॉजिकल मालिका सुंदर प्रवास आहे हा इथे विचारायला आवडेल मुंबईतले सुरुवातीचे दिवस तुझे कसे होते मुंबईत आलो त्यावेळी कुठे राहायचं हा पहिला मोठा प्रश्न मग गोल्ड जिमचं सर्टिफिकेट करायला मला अंधेरीत यावं लागायचं सो मग मा कुठे माझी मावशी मम्मीची मावशी कल्याणला राहते तिथेच तो माझा मित्र वृषभ कल्याणमध्येच राहायचा सो मी पहिले तीन महिने कल्याणमधून इकडे मुंबई अंधेरी सर्टिफिकेशन तिकडेच पुढे गोरेगाव वेस्टला राम मंदिर जवळ तिकडे माझे ते थिएटर क्लासेस आणि तिथून प्रॅक्टिकलला परत कांदिवलीला मला जाय जायला गेलं जिमचं सो so, माझा जवळजवळ चार ते चार पाच तास ट्रेनमधूनच जायचं पहिला दिवस मला आठवतोय अजून त्या गर्दीत मी गोंधळून गेलो होतो पण माझं नशीब चांगली की माझ्याबरोबर माझा एक मित्र होता चल रे असा ऐसा करते असं धरायची ही बॅग अशी पुढे अडकवायची असं घुसायचं टेन्शन नको घेऊ मी आहे ना का असं नाहीतर मी एकटा गावाकडून आलेला माणूस एकदम गोंधळणारच केवढ्या गोष्टी सो त्या मित्रामुळे मी त्या ट्रेनच्या प्रवासामध्ये सर्वाइव्ह करू शकलं दोन ते दो पहिल्या एक आठवडाभर मला तेवढं प्रॅक्टिस झालं सो so, ही जर्नी माझी रोज चार चा, चा चा, ती हो ते पाच तास ट्रेनमधलं ट्रॅव्हलिंग येणं जाणं ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यात माझ्या मावशीचा मुंबई कल्याणच्या मावशीचा खूप मोठा हात आहे की तिने ती पहिल्या एक स्टेबल व्हावीपर्यंत एक घरचं जेवण सगळ्या गोष्टी एक घरचा सपो सपोर्ट तो होताच बरोबर बरोबर मग कटू मग मी ठरवलं जॉब सुरू झाला कांदिवलीला कांदिवली गोल्डचीममध्ये तिथून मग म्हंटल चला आता आपण जवळपास कुठेतरी तिकडेच बघूया जवळपास आता मला माहीत नाही रेंट वाईज मग मी थोडं काट कसर करून कुठे कमी रेट असेल तर मला कोणी सांगितलं विरारमध्ये भेटत विरार कुठे आहे मला माहीत नव्हता ओके सो माझा जिम मधलाच एक होता स्टुडंट तो मी विरारमधून येऊन जाऊन करतो आपण विरारमध्ये राहूया तिकडे तीन हजार रुपये भाडं काय तर होत ओके म्हंटल चलो विरार सो विरारला गेल्यानंतर मी मला आठवते चार महिने विरारमध्ये राहिलो एकदाही मी ट्रेनमध्ये बसलो नाही सो ते आणि हा माझा एक म्हणून आपण ते रूट रूट बद्दल मी बोलत होतो की मला ड्रिंक स्मोक ह्या सगळ्या गोष्टीबद्दल थोडी खूप ॲलर्जी होती सो so, माझ्या रूम पार्टनर्स जरा काही जे होते तिथे ऍडजस्ट करावं लागलं मला सो ते so, मला जमलं नाही so, हेल्थची कॉम्प्रोमाइज करण्यापेक्षा म्हंटलं मग मी इकडे जवळ पण येऊ आणि ट्रॅव्हलिंग पण खूप मग मी मराडमध्ये राहायला आलो तिथे आम्ही एका रूममध्ये पाच सहा जण राहत होतो म्हणजे आतमध्ये जण बाहेर हॉलमध्ये तिघजण असं तिथेही तीच सिच्युएशन होती पार्टीज अँड सगळ्या गोष्टी हे ते आणि मुळात ते मला सहन ते वातावरण नाही सर्वाईव्ह करू शकलो मी मग तिथून मी कांदिवलीच्या जवळ तिथे एक चॉल आहे सिंगल रूम होती <coughs> तिथे सहा सात हजार रुपये भाडं होतं म्हणजे तिथेच टॉयलेट तिकडेच किचन हे सो तिकडे मी जवळजवळ नऊ महिने राहिलो सो पण मी एकटा होतो मला वाटतं मी एकटाच तिकडे थांबू शकेन असंच ते घर होतं पावसात वगैरे ते पाणी आत येणे ह्या गोष्टी घडल्या खरं तर मला एवढं हे करायची गरज नव्हती नाही का की पप्पांना मी बोललो असतो तर पप्पांनी म्हटलं पप्पांना समजलं असतं मी असं राहतोय तर ते बोलले असते की नाही नाही ना, कशाला चांगल्या ठिकाणी राहा कशाला हे करतोय वगैरे पण मेन ठाण ठाणली की मला माझ्या पद्धतीने त्या गोष्टी करायच्या स्वतःच्या पैशावर हे करायचं मग तिकडे राहिलो आणि तिकडे मी खुश होतो सकाळी मी आंघोळ वॉशरूम ते सगळे मध्ये लवकर पाच सहाची ड्युटी असेल तर, हो। तर ला जायचं तिकडे सगळं क्लिअर करून मग जॉबला सहा ते संध्याकाळी दहा अकरापर्यंत दहापर्यंत जिम बंद होऊन माझं तिकडेच राहायचं मग आधीमध्ये कधी मधल्या ब्रेकमध्ये मग मी वर्कशॉप लावले रुजुता ताईंचे एक ऊर्जा म्हणून एक वर्कशॉप होता माझा तिथे माझी ज्योतिबामधली यमाई म्हणजे ऐतशा आम्ही आमचे तिकडे भेट झाले होते मग ह्या गोष्टी नस मी सो ती ते चालू होतं अधूनमधून सो so, ही जर्नी अशी सुरू झाली आणि त्याच्यानंतर मग फिल्म मिळाल्यानंतर मग परत पुण्यात मला तीन चार महिने परत माझ्या मित्रांनी बालाजी म्हणून मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगतो बालाजीकडे येऊन जाऊन राहून राहायला लागलो मिथून जाल्यानंतर मग ठरवलं की आता थोडंसं आपण एक घेऊया स्वतःची रूम वन बी एच के किंवा वन आर के असं मग मी कांदिवलीला राहायला लागलो कांदिलने मलाडला मग मिथून नंतर मग परत चालू झालं मी पहिली मालिका केली स्टार प्रवाला साता जन्माच्या घाटी त्याच्यानंतर मग मा दुसरी मालिका आली दख्खनचा राजा ज्योतिबा हो। त्या मालिकेनंतर एक वेगळेच एक स्वतःचं दख्खनचं राजा ज्योतिबा तर कोल्हापूरलाच होतं त्यामुळे राहणं विणं ते टेन्शन नव्हतं मग परत पुढची मालिका बिग बॉस केलंच त्यान ना त्यानंतर त्याच्यानंतर मध्ये एक दोन ऍड्स वगैरे केल्या एक एक मालिका करत होतो पण ती नाही झाली कारण त्यांचा टायमिंग इश्यू झाला आणि मग मी बिग बॉसला गेलो बिग बॉसच्या आधीची गोष्ट सांगतो मी बिग बॉसच्या आधी मग मला माहीत होतं की इंटरव्ह्यू देतो तर मला माहीत होतं की माझं सिलेक्शन होणार आहे कारण मला ते करायचं आहे आणि तो कॉन्फिडन्स असतो ना की होगा ये मेरिट से होगा सो so, सुद्धा मी तीन महिन्यासाठी एक महिनाभर मी ताईंकडे स्मिता इकडे होतो काही दिवस बॅग वगैरे माझ्या तिकडे ठेवल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी कोकिलाबेन हॉस्पिटल अंदेर। आहे अंधेरीचं तिथे मी तीन महिन्यासाठीच घर त्या पी जीमध्ये राहिलो होतो म्हणजे एवढ्या मालिका करून सुद्धा मी कॅल्क्युलेशन थोडं केलं की का रेंट परत ते सगळं परत मागं बघणार इकडे तिकडे कोण नाही आपलं कारण आपण असे करतोय सो so, तिकडे मी पीजी ने राहिलो तीन महिने सो so, बिग बॉस के बाद फिर चेंज हुआ सब कुछ पैसा आया थोडं वेगळं झालं गोष्ट आणि मी मग चांगल्या पद्धतीने घेऊ शकलो रूम सो so, आता मी इकडे गोरेगावला राहतोय सो so, आता व्यवस्थित आहे सेट आहे क्या बात सुरू तर झाला हा इंडस्ट्री मधला प्रवास विशाल कुठेतरी ना तू तर फिटनेस फिटनेसमध्ये आधीपासूनच आहेस आणि देन जसजसे वर्ष पुढे गेले तू स्वतः बदल केलेस आत्ता हे असा दिसतोय oh, oh, oh. पण जेव्हा सुरुवात झाली या क्षेत्राची किंवा करिअरची खऱ्या अर्थाने स्वतःमध्ये तू कधी काही बदल केलेस का किंवा तुला असं वाटलं का की या इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह करायला किंवा आपल्याला हवं तसं काम मिळायला काहीतरी बदल करणं गरजेचं आहे तसे काही बदल केले स्वतः खूप सारे बदल केले मुळात फक्त एक बदल नाही केला तो म्हणजे माझे रूट्स माझे संस्कार करेक्ट माझे इथिक्स है ना ह्या सगळ्या गोष्टी सोडून मी बऱ्याच गोष्टी बदलल्या म्हणजे जे, जे इंडस्ट्रीला हवं आहे भाषेवरती काम करणं किंवा फिजिकवरती काम करणं ह्या ज्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या गोष्टी मी खूप बदल केल्या माझ्या ह्याच्यामध्ये मग ती सुरुवात त्या जिममधूनच सुरुवात झाली होती की पहिल्यांदा आल्यानंतर मला बऱ्याच लोकांनी खूप डिमोटिवेटही केलं इंडस्ट्री आपली दिसते तशी नाही आहे खूप चांगले लोक आहेत खूप वाईट लोक आहेत अरे की जर गावचे आहे तर क्या काय वाला है? देख ये कर इतने इतना पैसा इतना पैसावर इतर भोगा किंवा चुकीच्या मार्गाने असं असं कर तसं क्या गोष्टी व माझं त्यावेळी उत्तर देणं पण असं होतं ना मराठी भाषा प्रॉपर प्रमाण भाषेत आहे किंवा हिंदीमध्ये हे ते भाय मी त्याला उत्तर द्यायचं त्याचं आपण घर में कुछ खाणे का वांदा नाही आहे आपण वेती आहे पोटभर खातो आहे मला काय टेन्शन नाही सो मी असलं काय तर फालतूचं काम करून तुझं हे इंडस्ट्रीत मला सर्वाईव्ह नाही करत मी थांबेन सो so, अशा पद्धतीने माझी सुरुवात झाली आणि मी थांबलो होतो त्यावेळी माझ्याबरोबर माझा बॅकबोन माझा विठुराया म्हणेन म्हणजे माझे पप्पा माझ्याबरोबर होते माझी फॅमिली होते सो त्याच्यामुळे मी खूप स्ट्रॉंग गेडर होतो की मला चुकीच्या गोष्टी किंवा चल ये करके काहीतरी चुकीचं काम करून मला किंवा कुठलं तरी काम घेऊन करता करावं असं नाही झालं सो so, व ती सुरुवात झाली अशा पद्धतीने या चेंजेस मग प्रत्येक प्रोजेक्ट्समधून सगळ्या गोष्टीतून मग एक एक गोष्ट शिकत गेलो एक एक गोष्ट माहिती झाली की असं नाही असं आणि अजूनही शिकतोयच मी खूप गोष्टी मला शिकायच्यात सो प्रवास चालू आहे विशाल तुला पहिला चित्रपट मिळाला मेहनतीनंतर मिथून आणि त्याच्यानंतर एक काही पर्टिक्युलर गॅप नंतर तुला स्टार प्रवाहाची मालिका मिळाली साता जन्माच्या गाठी एक सिनेमा ते मालिका ही मधली जी वेळ होती ती तुझ्यासाठी कशी राहिली आणि ना युजली असं होतं की सिनेमा आपण केला इंडस्ट्रीत एंट्री आपली झाली वॉट नेक्स्ट है ना काय असेल काय नसेल असे अनेक प्रश्न येतात राईट तुझ्या बाबतीमध्ये काय होतं नेमकं कशी ती दुसरी मालिका तुझ्यापर्यंत आली प्रवाहाची आणि काय ती वेळ कशी होती आ, त्या प्रवासाने खूप शिकवलं मला खरं तर मला वाटतं की तसा तशी वेळ कोणावर यायला नको हे त्या, त्या मेंटल सिच्युएशनला की आपण एखाद्या व्यक्तीला सगळं मानतो नाही का की हां ही व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती म्हणेल त्याबद्दलच होणार पण कधी कधी काय का होतं तो समोरचा व्यक्ती गृहित धरणं हे जे म्हणतात ते मला पहिलं माहीतच नव्हतं मला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीमुळे मला गोष्टी आ, मी त्याला की देवस्थानी आपण मानतो आई वडिलानंतर किंवा नाही इस हा म्हणाल तशा गोष्टी सो इथे तर काही लोकांनी ना मला वाटतं की जे नवीन येतील तुमचं स्वतःचं मत असलं पाहिजे तुम्हाला माहीत पाहिजे की काय करायचं नाहीतर त्या व्यक्तीचंच ऐकून जर का तुम्ही सगळं करत बसला तर तिथेच तुम्ही अडकून राहणार सो माझं झालं होतं तसं मी अडकलो होतो पण त्याच बाबतीत त्याचवेळी मला चांगली लोकही मिळाली की नाही अशी इंडस्ट्री नसते जसं म्हटलं मी स्मिता मला सांगितलं किंवा माझे जवळचे मित्रमैत्रिणी इंडस्ट्रीतले त्यांनी सांगितलं की असं नसतं तू एवढं डेडिकेटेड नको राह काही लोक तुझं फक्त यूज करतात हे हे मला माहीत नव्हतं मेरा मेरायचं की नाही लॉयल राही ये हे, ये होता कारण मला माहीत आहे ना मला ते कधी हे करणं कसं बोलू हे हे, हे खूप सुरुवातीच्या काळात झालं पण ह्या माझ्या फॅमिलीने किंवा म्हणून माझे जे काही लोक म्हटलं त्यांनी मला सपोर्ट केला की सांगितलं की अशी अशी इंडस्ट्रीत अशी गोष्ट असते हे आल्यानंतर हे तुला करावं लागेल काय गोष्टींना नाही म्हणावं लागेल की नाही जमणार सो uh, so मग मा फायनली मला विचारलं गेलं वज्र प्रोडक्शन uh, थ्रू पहिली माझी सिरियल आली सो मी ती गोष्ट ॲक्सेप्ट केली पण मी म्हणतो ना की जस दस जसा प्रवास पुढे चालला आहे ना तसंच मला माहीत आहे की मी uh, मी काय गोष्टी सहन केलेत मेंटलीसुद्धा की कशा पद्धतीने कोणीतरी तुम्हाला समजा काम मिळतं आहे किंवा एखादा कोणीतरी काही गोष्टी कोण लोक सिनियर आहेत म्हणा किंवा काही लोक मोठी आहेत त्यांनी हे दाखवून दिले की तू तू तुला काय नाही येत रे तू काय आहेस कसं आहेस हे अशा गोष्टी सो आपण म्हणतो ना एखाद्याचं आणि आपण कसं सिनियर आहे किंवा मोठा व्यक्ती आहे रिस्पेक्ट कारण माहीतच नाही ना घरी घरी शिकवलंच नाही की मोठ्यांची रिस्पेक्ट करायची ते काय आपल्या चांगल्यासाठी सांगतात हे सो इनडायरेक्टली वा मी त्यांनाही थँक्यू म्हणतो कारण त्याच्यामुळे मला काय करायचं किंवा कसं वागायचं हेही समजलं आणि मी अजून खूप स्ट्रॉंग होत गेलो की आत्ता मला कोणताच व्यक्ती येऊन हलवू नाही शकणार हे मी आत्ता सांगू शकतो त्यामध्ये पुढे येऊन बिग बॉसचा खूप मोठा वाटाय खूप मोठा हो। मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी ते तर, तर मी मधला गॅप तर आहे प्रवास पण त्यातला त्यात बिग बॉसचा खूप मोठा वाट आहे की माणूस म्हणून मी खूप चेंज झालो त्याच्यानंतर आणि यस मला वाटतंय की यामध्ये ब्लेसिंग खूप महत्वाचे आहेत या प्रवासातून बाहेर पडण्यासाठी आणि मी माऊलींना मानतोस तर त्यांचे ब्लेसिंग्स मी वाट बघत होते माऊलींचं नाव कधी येते आणि विठू माऊलीचा आशीर्वाद आणि माझ्या घरच्यांच्या सपोर्ट यामुळे मला मला ती एनर्जी वाईब्स कायम मिळत गेल्या विशाल पण इंडस्ट्रीमध्ये कोणत्या गोष्टीसाठी तुझं सगळ्यात जास्त स्ट्रगल होतोय स्ट्रगल होत आहे हा काम मिळ एखादी अशी गोष्ट असते ना की आपल्याला एस्टॅब्लिश करायचं म्हणा किंवा आपण या पद्धतीचीही कामं करू शकतो असे वेगवेगळे क्रायटेरिया असतात तर कुठल्या गोष्टीसाठी तुझं सगळ्यात जास्त स्ट्रगल आधीही होतं आणि आत्ताही सुरू आहे Uh, मी खरं तर तसा पाहायला गेला मी बाकीच्यांचा स्ट्रगल बघता सो so, मला मी ज्या डिसिप्लिनने किंवा ज्या गोष्टीनं मी प्लॅनिंग केलं ना त्या पद्धतीनं गोष्टी घडत चाललेत मी जर का थांबलो आहे तर ती काहीतरी रिजनमुळे थांबलो आहे की मी थांबलो आहे म्हणून असं नाही की मला काम मिळत नाही म्हणून मी थांबलो आहे माझ्याकडे कामं येत राहिली कारण मला माहिती आहे मला एक गोष्ट येत नसेल ना समजा मी कुठल्या तर गोष्टीमध्ये कच्चा आहे किंवा मला ती गोष्ट मी शिकतो आहे ते असेल तरी पण मी ते शिकण्याची माझी जी आहे ना वृत्ती किंवा ते काम मला करायचंय तर मी ते शंभर वेळा तो प्रयत्न करेन शंभर वेळा मी ते करेन ती मेहनत मी प्रत्येक कामावरती घेतले सो hmm. so, मला वाटतं ते अप्रिशिएशन झालं ते लोकांना ते, ते दिसलं आणि मला कामासाठी कोणाला काम द्या म्हणून हे करायची वेळ नाही आला ऍक्च्युली मला तेच विचारायचं होतं की so, असं कधी झालं का नाही का काम द्या असं बोलावं लागलं नाही नाही असं नाही झालं कारण मी जे मधी आता सहा महिने थांबलो ते मी एका कामासाठी थांबलो माझ्याकडे काम येत होती कारण एखाद्याला कमिटमेंट दिली तर मी कमिटमेंट त्यासाठी थांबतो सो असं झालं सो कधी मला त्या बाबतीत नाही स्ट्रगल झालं की अरे अभि क्या नेक्स्ट कसं काम करू काय करू माझ्याकडे काम येत राहिले सो मी खूप ब्लेस्ड आहे किंवा की चांगलं येत राहिले आणि काम करत चाललंय म्हणजे प्रयत्न सुरू आहे सगळ्या गोष्टी आणि स्ट्रगल तसा स्ट्रगल बघायला आहेच आपले ड्रीम रोल असतात किंवा आपल्याला काहीतरी अजून सेट आहेत बोल की मला हे करायचं ते करायचंय पण त्या वेळ आहे मी आणि ते हळूहळूच मिळणार एका दिवसात कोणी मला वाटते घ्यायला हवी सो तुम्ही प्रवासाची मजा महिने एका कमिटमेंट साठी तू थांबलास आणि मला फार भारी वाटलं ते like की ठीक आहे म्हणजे थांबूयात आपण कमिटमेंट साठी स्ट्रगल लाईक यू साईड की खूप झालाय आधी पण तो कोणाला चुकला नाहीये माणसंही तुला भेटत गेली पण तरी सुद्धा ना असं असा एखादा अनुभव असतो किंवा अशी काही गोष्ट असते जी आपल्या स्ट्रगलच्या दुनियातली आपल्याला नेहमी लक्षात राहते कोणती गोष्ट आज इथे येऊन सुद्धा स्ट्रगलच्या त्या पिरियडमधली तू लक्षात ठेवली आहेस किंवा तुला आठवतेस ती गोष्ट ती कोणती माझ्या एक पूर्ण लाईफ मला मा, स्वतःची माझी आत्तापर्यंतची लाईफच मला स्वतःला मोटिवेट करते तो, तो प्रवास माझ्या कायम लक्षात राहील नो डाऊट कारण प्रत्येक गोष्टी शिकत गेलो पण त्यातल्या त्यात मी जो सुरुवातीचा जो काळ होता ना मी ज्यावेळी त्या मुला मुलांस आम्ही सगळे मित्रमित्र राहत होतो ती मजाही वेगळी होती पण सगळ्यात जास्त ॲडजस्ट मला तर करावं लागलं hmm. त्या पार्टी स्मोकचा तो वास म्हणा किंवा ते ड्रिंक बिंक हे ते सगळ्या गोष्टी त्या त्या गोष्टी मला खूप हे झाल्या होत्या म्हणजे मी आपण म्हणतो ना की झोप पण येत नाही कारण त्या खूप सेन्सिटिव आहे या बाबतीत मी तो वाला भाग माझ्यासाठी म्हणजे तर आला की तो तो भाग परत कधी येऊ नये माझ्या लाईफमध्ये ठीक आहे अशी लोकं आपण भेटतो त्यांचा काय प्रश्न नाही पण रात्री ज्या ठिकाणी आपण राहतोय तिथेच सगळं गोष्टी होत आहेत मग रात्री आपण शूट करून येतो आहे म्हण त्याच्यानंतर किंवा काम करून येतोय सर रात्री एक तर असतो ना की बारा नंतर त्यांच्या पार्टी सुरू झाल्या सकाळपर्यंत पार्टी चालू होत राहते व ती जरा गोष्ट माझ्या लाईफमध्ये मला स्ट्रगलवाली ती मला मेहनत खूप करावी लागली त्या बाबतीत की सर्वाईव्ह करताना बाकी खूप सर्वाईव स्ट्रगल आला तसा पण ती म्हणतो नाही त्या गोष्टी मी शिकत गेलो मजा 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 आली त्या स्ट्रगललाही सामोरं जाणं तसा मधला प्रवास म्हण किंवा हे सहा महिन्यात थांबलं पण मी खूप शिकलो या सहा महिन्यात हा स्ट्रगल म्हणता येईच नाही हे माझी लर्निंग प्रोसेस होते एक माणूस म्हणून किंवा काय गोष्टीत मला खूप चेंज आले इकॉनॉमिकली मला थोडं हे इनबॅलन्स झालं ह्या सहा महिन्यात कारण बाकी जे आहे गाडीचं ई एम आय घराचं भाडं सगळ्या गोष्टी हे तर चाललं होतं सोर्स ऑफ इन्कम जो यायचा होता तो कुठे येत नव्हता ना सो या माटातलं पाणी कमी होत चाललं पण भरत नव्हतं त्यामध्ये सो तिकडे थोडं माझं मग मला काय गोष्टी थोड्या कंट्रोल कराव्या लागल्या की हां ही, ही ही yes, की ही गोष्ट इथे खर्च आपण कमी करू शकतो किंवा असं असं आणि येस मी म्हटलं माझे आई बाबा आहेतच पाठीमागे ते विचारत असतात पण आत्ता या क्षणी येऊन मी त्यांना काहीतरी मागणं किंवा हे मलाही होत नव्हतं पण परत थँक्स टू बिग बॉस काय गोष्टी मला मिळाल्या तिकडून जरा बऱ्यापैकी एकदम तुम्ही ते सेव्हिंग करून ठेवलं होतं सो so, सेव्हिंग आपलं इथे कामाला आहे त्याच्या मधल्यावर असं म्हणायचं आहे आणि परत ती लाईफस्टाईलमुळे एक्स्ट्रा खर्च माझा कुठे कधी झाला नाही सो ते सेव्हिंग जे मी ठेवलं होतं ते आता माझ्या कामाला आलं आणि मी सर्वाईव्ह केलं छान पद्धतीने खूप स्ट्रेस आणि असं अभी काय क्या करू अभि टेन्शन आर आहे डिप्रेशन ओ लाइफ मी मेरे आया नाही कभी आणि कधी आय का बी नाही असं लागतं कधीही नको तुझ्या आयुष्यात खरं यार म्हणजे नॉट इझी की आपण सहा महिने काहीच काम करत नाही होत एका साठी आणि फायनान्शियल स्टेबिलिटी खूप येते सगळ्याचं सोंग आणू शकतो विशाल पैशाचं सोंग कधीच आणता येत नाही करेक्ट आहे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मी तुला विचारेन कधी असं झालं आहे की आपल्याला फायनान्शियल स्ट्रगल झाला आहे बॅक टू बॅक कामं के तू केलीस म्हणजे तू मालिका केली जन्माच्या गाठी किंवा दख्खनचा राजा म्हणूया बिग बॉस त्याच्यानंतर आई मायेचं कवच आता तू महेश सरांचा सिनेमा करतोस बरंच काही काही आलं पण पटकन तीन महिन्याचं क्रेडिट असतं यार आपल्याकडे काम आला असं कधी झालं आहे की आपल्याकडे पैशांची जरा कमी आहे तसं सिच्युएशन आल्या पण माझी मी मी कायम ना माझी सुरुवात कुठून झाली हे बघतो जेव्हा सुरुवातीला आलो होत्या मी सात हजार भाडं चार ह्याच्यामध्ये सात त्यावेळी ॲडजस्ट करत होतो हो ना किंवा पुढे थोडा पगार वाढला पण मी ऍडजस्ट करत होतो ना की माझी गरजा एवढी ही होती आता माझ्या अचानक भरपूर पैसा आला म्हणून थोड्या गरजा वाढल्या वाढल्यामुळेपेक्षा आपण ती गोष्ट गरजेचे म्हणून घेतो की कपडे म्हणा किंवा गाडीचं आलं ते डिझेल आलं ह्या गोष्टी आल्या ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या तर कराव्या लागणारच मग ज्यावेळी परत ती सिच्युएशन आली सो मी कायम ती डोक्यात लाईन ठेवतो ना की बाई तुने सुरुवात कुठून केली ते विसरू नकोस कधी सो so, तिकडे मी गेलो थॉटला ठीक आहे ना तिथे केलं आत्ताही करू शकतो हो सो so, मला असं काही हे नाही झालं मला फक्त त्या गोष्टी मॅनेज कराव्या लागल्या या इंडस्ट्रीमध्ये दुनियादारी शिकवणारी कोण माणसं मिळाली तुला तू स्मिताचं नाव घेतलंस तू भूषणचं सुद्धा नाव घेतलंस या पलीकडे कोणी दुनियादारी शिकवली तुला इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीमधले बरेच लोक आहेत खरं तर मी म्हणतो ना प्रत्येक ज्यांच्यावर काम केलं ना प्रत्येक डायरेक्टर म्हण प्रत्येक फिल्ममधलं मी आता जे सहा महिन्याचा विषय सांगतो म्हणजे ज्या सरांना मी भेटलो ज्या फिल्मचे डायरेक्टर त्यांनी खूप शिकवलं मला त्यातून मी शिकलोच आहे मला हे नाही आहे की यार क्यू किया और क्या कि, हे नाही होय मला माहिती आहे ते काम होणार आहे पुढे जाऊन असं मला त्या प्रोसेसमधून शिकलोच सो माझा प्रत्येक सहकलाकार ज्यांच्याबरोबर मी कामं केली प्रत्येक कलाकाराचं मी आता नाव नाही घेत कारण कामं आपण हे केलं सो सगळ्यांकडून मी शिकलो आहे दुनियादारी क्योंकि की मी दुनिया का नाही का या इंडस्ट्रीला मी नव्हतोच ना कुठलं बॅकग्राऊंड होतं ना कुठलं काय होतं एक शेतकऱ्याचा मुलगा ते पण पहिल्यापासून थॉट असतं की मेरेको सिनेमा फिल्म करणं आहे तर मग तो अभ्यास पण असता की असं असं आहे पण मी अचानकच आलो उडी मारली आणि ते पोहायला लागलो आणि त्या ह्याच्यामध्ये बरेच मित्र प्रत्येक व्यक्ती जो आला सो सगळ्यांनी मला शिकवलं आहे सो मी असं वैयक्तिक म्हणजे जशी दोन नावं घेतली ते आहेत सुरुवातीच्या एकदम पीक पॉईंटला इंडस्ट्रीतलं ते, ते लोकं ओळखी होती म्हणजे इंडस्ट्रीत यायच्या आधी आणि बाकी तर मग प्रत्येकजण आहेच जसं की मी आता तुमच्याबरोबर इंटरव्ह्यू करतो प्रत्येकांबरोबर तुमच्याकडून मी काहीतरी ही दुनियादारी शिकतोय की, की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे सो so, एव्हरी पर्सन सगळ्यांना मी खूप थँक्यू बोलेन कारण सगळ्यांनी खूप शिकवले खूप 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 भारी तुला माहिती आहे विशाल साधारणपणे ना माझा असा नेहमी किंवा कुठल्याही मुलींचा असा साधारण समज असू शकतो की फक्त मुलींनाच टोमळ्या ऐकायला लागू शकतात किंवा मुलींबद्दलच बोललं जातं पण मी जेव्हापासून हा शो सुरू केला ना त्याची गोष्ट तेव्हापासून मला रिअलाईज व्हायला लागलं की स्ट्रगल हा फक्त मुलींचा नसतो स्ट्रगल हा मुलांनाही चुकत नाही किंवा टोमणे हे मुलांनाही चुकत नाही त्यांना सुद्धा ऐकावे लागूच शकतात तुझ्याबद्दलचा असा कोणता गैरसमज म्हणा किंवा असा कोणता टोमणा आहे जो आपण म्हणतो ना की तो कायम तुझ्या लक्षात राहतो किंवा तो खूप ऐकला आहेस तुझ्याबद्दल तो कोणता आहे आ... एकतर सुरुवातीच्या काळात गावसे आहे तू तु। तुला काय येणार तुझी भाषा बघ हे बघ त्या सगळ्या गोष्टी काय बोलतो कसा वागतो आहे कसा राहतो आहे ह्या गोष्टी सुरुवातीला ऐकायला मिळाल्या आणि काही इंडस्ट्रीत पण अशी लोकं आहेत ना मला वाटतं ते त्यांचं फर्स्ट्रेशन असेल पण त्या बोलण्यामागे मी नशीबवान आहे मला किंवा मी माझी मेहनत मला माहीत आहे मी किती घेतो आहे आणि मला माहीत आहे मी अजून शिकतो आहे मी त्यांच्या इतपत किंवा जे काही लोक आहेत त्यांच्या इतपत मला नसेल तेवढं नॉलेज किंवा ते कारण ऑब्विस्ली एजचा डिफरन्स आहे किंवा शिकण्याची गोष्ट आहे माझ्या शिकण्याची वृत्ती आहे सो कधी कधी असं होतं ना की नाही रे लक्ष आहे मीला होगायस की नशिबाण्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा फक्त काय रे याला ॲक्टिंगच्या बाबतीत असं असं आहे नाही का किंवा फिटनेसमध्येच त्याचं हे आहे त्याने हे करावं ते करावं आणि हे मी जे ऐकतो ना हे कुणाकोनं कुणा ऐकतो माझ्या एजच्या लोकांनी मला कधी हे नाही केलं म्हणजे मला माझ्या तोंडावर कोणी बोललंच नाही पण माठीमागून मला जे ऐकायला येतं जे माझ्यापेक्षा सिनियर आहेत ना हेच बोललेले आहेत ओके सो okay. so, uh, ते मी मोटिवेशन ह्या पद्धतीने घेतो की ओके okay, मला काहीतरी शिकायचं आहे आणि मला त्या गोष्टी करायच्या आहेत ह्या पद्धतीने पण कोणाला तरी मागं बोलण्यापेक्षा मला वाटतं ते की त्याला काहीतरी ही ही वृत्ती कोणाची नसे पण ते कोणाला आपण थांबू नाही शकत बरोबर आहे सो मला ते मी पॉझिटिव्हलीच त्या गोष्टी घेतो आणि मला माहिती आहे मी काम करतो आहे म्हणून मला वाटतं काम आहे माझ्या गोष्टी बॅलन्स होत आहेत म्हणून मी प्रत्येक सिरियलमध्ये लीड हिरो करतो आहे चांगले कॅरेक्टर करतो आहे फिल्म महेश मांजरेकर सर ज्यांचं एक ड्रीम असं प्रत्येक कलाकार त्यांच्याबरोबर काम करत त्यांच्याबरोबर फिल्म करतोय प्रवीण सर भेटले प्रवीण दर्डे सर मी अशी चांगली लोक मला भेटलेत ना मी म्हणतो ना की हे बोलणारे लोक मला कधीच इफेक्ट करू किंवा मॅटर नाही करू शकले की ठीक आहे बोल बाय पण तू बोलत बस मी काम एक एक करत पुढे जातो नाही का मला माहिती आहे मी हा अजून एक एक काम मी करणार आहे हा ही गोष्ट तू पॉईंट आउट केली मे बी ती खरी असेल किंवा मला ते डिमोटिवेट करण्यासाठी असेल तर मला माहिती आहे मला ते शिकायचे आणि मी ते शिकतोय त्या गोष्टी मी शिकत राहिलोय आणि फिटनेस आहे तर आहे माझी फिटनेस बाबा चांगली आहे मला सिक्स पॅक ऍप्स आहे माझी नाही का मी आहे दिसतो चांगला मी मॉडलिंग करेन आणि फिटनेस तर अशीच राहणार so, uh, आहे सो हा म्हणजे आहे आता काय करायचं चांगला दिसतो बॉडी चांगली आता मी काय त्याला हे नाही करू शकत कमाल विशाल एक सहा वर्षाची वगैरे जर्नी आपण पकडूया दोन हजार पासूनची अनेक ऑडिशन्स दिलेस तू त्याच्यासाठी रिजेक्शन्स वाटायला आले असतील कोणतं रिजेक्शन तुझ्या खूप जिव्हारी लागून गेलं किंवा या या पिरियड मधली कोणती गोष्ट म्हणा ऑडिशन बद्दलची बद्दलची रिजेक्शन रिजेक्शन जिवारी लागली मी हिंदी ट्राय केला बऱ्यापैकी पण हिंदी टेलिव्हिजन म्हण किंवा सुरुवातीला तर माझे हिंदी लँग्वेज म्हण आपला तो मराठी टोन येतोय अशा गोष्टी झालं सो मी ऍक्सेप्ट केलं नाही मला येतोय मराठी टोन माझा मग मला ते काम करावं लागेल आणि त्याच्यानंतरच मला ते काम मिळणार आहे ओके मग जिवारे असं काय खरं तर लागलंच नाही कारण का माहिती आहे मला एक तर प्रोडक्शन कॉलमधून ज्यावेळी कॉल येतो सुरुवातीचा स्ट्रगल आहे मी ऑडिशन पाठवलं मी पन्नास लोकांना किंवा हजार लोकांना माझे प्रोफाईल्स पाठवलेत सो कोणाच तरी एका टाईमनं ज्यावेळी टेलिव्हिजन फिल्म्स केल्यानंतर मग प्रोडक्शनमधून ज्यावेळी आपल्याला कॉल येतो की असं असं आणि मी ज्यावेळी ठरवलं ना हे मला काम करायचं आहे मी ते मनापासून ऑडिशन दिलं आहे ना सो ते मला काम मिळाले ते काम मिळाले सो रिजेक्शन म्हणून असं नाहीच झालं कधी की हा म्हणजे हा हे काम मला मी काम करतोय आणि किंवा मला हे काम करायचंय आणि नाही तुझं नाही होऊ शकत असं कधी नाही झालं आतापर्यंत सो ओके म्हणजे या बाबतीत मला वाईट वाटतं की एखादा व्यक्ती म्हणतो की या टायमात हे काम करायचं आहे आणि ते मग पुढे जातं आपली दुसरी एक कमिटमेंट असते आणि त्याच्यानंतर मग ते होत नाही मग पुढे पुढे ढकल जातं पुढे ढकल जातं पुढे ढकललं जात वेळी थोडस मग ते वाईट वाटणं किंवा म्हणतो ना की नाही ना यार असं नाही होण्याचे कारण एक काम पण अडकतं आणि मग मग का असं होतं ह्या गोष्टी होतात बाकी असं रिजेक्शन नाही नाही तू काम केलंय आधी सिनेमा केला मालिका केली पण कुठेतरी ना एक रिकॉग्नेशन मिळवून देणारं काम ठरलं बिग बॉस मराठी आणि ती ट्रॉफी काय काय अनुभव तुझा आहे किंवा काय सांगशील बिग बॉस मराठी मध्ये येणं स्टार झालास कारण त्यानंतर तू प्रत्येकाला माहिती झालं की विशाल निकम कोण आहे आणि खर तर हेच कुठेतरी एक स्वप्न असतं की सगळ्यांना माहिती असावं आपण कोण आहे किती तुझ्यासाठी ते लाईफ चेंजिंग ठरलं बिग बॉस मराठी खूप म्हणजे मला वाटतं की म्हणतो ना आपल्या लाईफ मधली कलाटणी देणारी नंतरची गोष्ट पहिली कामच आली प्रत्येक कामाने मला बिग बॉस पर्यंत पोहचवलं पोहोचवलं आणि बिग बॉसने मला घराघरात पोहोचवलं असं म्हणेल सो so, आतमध्ये जाणारा विशाल निकम बिग बॉसच्या घरातला आणि बिग बॉसमधून बाहेर येणारा पूर्णपणे वेगळा आहे मेंटली खूप स्ट्रॉंग झालो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेर आल्यानंतर खूप स्वतःला पॉवरफुल फील करायला लागलो कशा दृष्टीने की अॅरोगोन्सच्या इच्छा नाही म्हणत की माझ्यावर प्रेम करणारे लोक खूप आहेत oh. म्हणजे मी आता विशालियन्सचं नाव घेईन विशालियन्स म्हणजे मी आधी ऐकलं होतं ते सुमिधियन्स किंवा हे असं होतं माझं असं कधी बनेल मला माहिती नव्हतं लाईफमध्ये पण हे घडलं ही फॅमिली एवढं प्रेम करत अजूनही आता दोन वर्ष झाले बिग बॉसला mm. मी अजूनही जातो कुठे आता हा जसं तू ओळखलं नाहीस म्हण मन, लोकमुळे पण अजूनही लोक डोळ्यावरून म्हण किंवा आवाजावरून म्हण लोक कुठे मॉलला गेलो मास्क घालून असतो म्हण कधी तर ओळखतात आणि आयुष्यप्पा सांगतो की एवढं प्रेम म्हणजे मी कधीच अनुभव नव्हता घेतला की बाई का एवढा जीव का लावला त्यांनी माझ्यावरती असं पण कधी होतं की आणि ती ती जबाबदारी अजून वाढली सो so, बिग बॉस uh, शंभर टक्के लाईफ चेंजिंग मुवमेंट घेऊन आला माझ्या लाईफमध्ये uh, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकलो मी कसं आहे ते लोकांना समजलं आणि लोकांचं प्रेम मला मिळालं सो शंभर टक्के आणि त्याच्यानंतर माझा एक कॉन्फिडन्स म्हण सगळ्या गोष्टी वाढत गेल्या की ओके हे असं आहे असं आहे आणि म्हणतो ना की आपण त्याच्या आधी मी एखाद्या गोष्टीवरती लगेच रिॲक्ट होत असेल किंवा लगेच चिडत असेल किंवा अशा गोष्टी होत असतील सो आता एक तो संयम पण आला की ठीक आहे हे रिजेक्शन किंवा ही गोष्ट नाही घडली ना मला माहिती आहे हे नाही म्हणणार तर हे होईल सो एवढं ते लाईफ अशी सेटल झाली असं म्हणता येईल आणि म्हणतो ना की आपल्या पाठीमागे आपल्या प्रेम करणारे लोक असतील ना फॅमिली माझ्यावरती प्रेम करणार ते पण oh. अजून बिग बॉसमुळे घराघरातील महाराष्ट्रातील so, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक व्यक्ती जेवढा प्रेम करतो सो Uh, मला खूप भारी वाटतं आणि खूप कॉन्फिडंट आहे मी त्याच मग तू जसं म्हणालास की कॉन्फिडन्स एक वेगळ्याच प्रकारचा इज हो, नीडेड हो, कारण फार मेहनत केली आतमध्ये विशाल आपल्या आयुष्यामध्ये जसे चांगले दिवस असतात लाईक बिग बॉस ती ट्रॉफी जिंकणं तसे ना वाईट दिवस सुद्धा असतात कधी कधी वाईट जास्त असतात चांगले कमी असतात कधी कधी बॅलेन्स असतो कधी कधी उलट असतं आणि हे कोणालाच चुकलं नाही आहे आत्ता तुम्हाला या सिट्युएशनला जर मी तुला विचारलं की विशाल आयुष्यातला एखादा दिवस किंवा प्रसंग तुला पुसायची संधी मिळते तर तुला काय पुसायला आवडेल तुझ्या आयुष्यातले एखादा प्रसंग म्हणा किंवा दिवस म्हणा किंवा महिने म्हणा ते काय असेल माझ्या आयुष्यातले बिग बॉसच्या आधीचे दोन तीन चार महिने आणि बिग बॉस नंतरचे एक दोन महिने म्हणजे चांगले मी म्हणते बघ त्यात पण दोन शेड होत्या माझ्या लाईफमधल्या एकीकडे एक बिग बॉसला जाण्याचा आनंद तो प्रवास किंवा बिग बॉसची जर्नी त्याच्यानंतर बिग बॉस नंतर आल्यानंतर मी जिंकलो मला लोकांनी जिंकवलं मला लोकांचं प्रेम मिळालं ही ही एक साईड होती हे फक्त जगाला सगळ्यांना माहिती आहे की सब अच्छा चल सब अच्छा चल राह आणि खरं ते चांगलं होतं मी खुशी होतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं मी सर्वाईव्ह करू शकलो लोकांच्या प्रेमामुळे मग तिथेच एक दुसरी नाण्याची दुसरी बाजू अशी होती की ज्या व्यक्ती जी ज्या व्यक्तीला आई वडिलांनंतर मी ज्या व्यक्तीला खूप मानत होतो की माझ्या जवळची व्यक्ती जी होती ती माझ्याबरोबर नव्हती त्या काळात आणि मला त्यावेळी समजतही नव्हतं की काय रिझन आहे ते का नाही आहे माझ्याबरोबर आणि आणि तो असा सिच्युए म्हणतो ना की काहीतरी गोष्ट आपल्याला करायची आहे आणि त्यावेळी प्रत्येक गोष्ट हा हे कसं करू प्रत्येक गोष्ट त्या व्यक्तीला विचारून आपण करत असतो पण तिथं मला विचारायला किंवा कपड्यांची चॉईस करायला किंवा हे करायला ती व्यक्ती नव्हतीच मी कोणाला विचारू आणि म्हणजे बिग बॉसच्या शॉपिंगपासून त्या गोष्टी चालल्या होत्या सगळ्या मग मी माझ्या पद्धतीने त्या गोष्टी मॅनेज केल्या पण प्रत्येक वेळी ती खंत आणि ती वेळ खूप विचित्र होती माझ्या लाईफमधली ती कधी येऊ नये मला वाटतं बिग बॉस नंतरही त्या गोष्टीचं मला सोल्युशन मिळालं नव्हतं इधर प्यार मिल रहा है, उस साइड साईडवर प्यार जा रहाय असं म्हणू आपण मग ते का गेलं हे समजत नव्हतं पण एक्झॅक्ट वेळी गोष्टी समजल्याही की काय एक्झॅक्ट झाल्या गोष्टी आपण म्हणतो ना की कोणा व्यक्तीची चूक कधीच नसते त्या सिच्युएशनची त्या वेळेची चूक असते किंवा ती वेळ चांगली नसते Uh, मी जेवढा ज्या गोष्टीतून सफर करत होतो जेवढा स्ट्रगलमधून सफर करत होतो त्याच वेळी ती व्यक्ती त्या गोष्टीतून खूप सफर करत होते uh, आणि त्याच कारणामुळे मधला तो गॅप आला होता आणि म्हणतो ना की आपण एखाद्या एखादी व्यक्ती खूप किंवा एखाद्यावरती खूप मनापासून एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडत असते किंवा आपण एखादी व्यक्ती खूप जास्त प्रेम करतो ना तर कुठलीच गोष्ट त्याला तोडू नाही शकत कुठलीच गोष्ट किंवा किती मोठं संकट असू दे ते कधी आपल्याला थांबवू नाही शकणार सो so, नंतर तो काळ सोडल्यानंतर मग त्याच्यानंतर गोष्टी चांगल्या झाल्या गोष्टी व्यवस्थित झाल्या दोघंही आम्ही आता काय बोलते बघ दोघंही आम्ही ती व्यक्ती आणि मी म्हण चांगल्या गोष्टी घडल्या आणि आता आम्ही खूप सुखात आहोत खूप चांगलं चाललेलं आहे so, सो विसरायचा काळ तो मधला काळ मला, मला वाटतं की माझ्या लाईफमधला आणि त्या व्यक्तीच्या लाईफमधला तो काळ पुसला गेला तर आमचं लाईफ आता चांगलंच आहे पण अजून छान किंवा ती जी जी मिस केली ना बिग बॉसला जायच्या आधीची की अरे हे शॉपिंग करू का ते शॉपिंग करू का हा नेक्स्ट बिग बॉसला जेव्हा मी गेलो ना चौथ्या सीझनला जे शॉपिंग करायला हो। किंवा त्यावेळी मी तिच्यावर शॉपिंग केलं सो so, ती मुवमेंट मला ती किंवा प्रत्येक गोष्ट शॉपिंगच मी कारण नाही देत इमोशनली प्रत्येक गोष्टी सगळ्या माणूस इमोशनली अवेलेबल असणं खूप गरजेचं सो ती गोष्ट होती आणि मला वाटते तिलाही मी अवेलेबल नसेल किंवा मी ती मला अवेलेबल नसेल सो आमच्या दोघांच्या लाईफ मधला तो काळ पुसरेल तर खूप भारी होईल सौंदर्य ऐकतेस ना तू हे सगळं हे सौंदर्यासाठीच होतं ना पण या संपूर्ण आता विषय निघालाचा आहे तिचा म्हणून मला विचारायला आवडेल या संपूर्ण पिरियड मध्ये विशाल म्हणजे सुरुवात झाली मिथून पासून ते आत्ता वीर दौडले सात पर्यंत सौंदर्याचा तो एक पाठिंबा तो आपल्या व्यक्तीचा सपोर्ट तुझ्यासाठी कसा राहिला कारण इतक्या अप्स अँड डाऊन्स आपण बघत असतो ना इमोशनली फायनान्शियली कामाच्या वाईज तर कोणतरी एक भक्क म्हणजे की तू कर हे बोलणारं ते दोन शब्द फार पुरेसे असतात सौंदर्याचा हा सपोर्ट कसा राहिला आहे तुला आ, मी म्हणतो ना की मी ती माझी फॅमिलीच आहे म्हणजे आई वडिलांनंतर आपण म्हणतो की फॅमिलीनंतर आपण म्हणतो इंडस्ट्रीत आल्यानंतर जी माझी व्यक्ती आहे ते झालं पण त्याच्यानंतर तिचा खूप मोठा पाठिंबा आहे मी तिला आता सगळ्यांनाच माहिती आहे की अरे हे कोण आहे कधी कधी बऱ्याच लोकांनी हे विचारलं की हे फेक आहे हे नाही फक्त त्याच्यासाठी केलं पण अशा सिच्युएशन आहेत त्यामुळे मी काय सांगू शकत नाही पण ते तुम्हाला कळणार आहे सो मी या सगळ्यांना थँक्यू म्हणेन तिला ती म्हणजे तिच्यासाठी मी आता सगळ्यां थँक्यू बोलतो तिला की थँक्यू तू माझ्याबरोबर उभा राहिलीस कायम आणि मला सहन करून घेतलं म्हण किंवा मला समजून घेतलंस आणि मला वाटतं की आपल्या लाईफमध्ये कधीच याच्यानंतर कधीच कोणतं कितीही मोठं संकट आलं तर आपल्याला ते हलवू नाही शकणार आहे कारण आपण खूप मोठ्या ह्याच्यातून बाहेर पडलो आहे सो अभी अभि आपल्या आपल्या दोघांना कोणी वेगळं नाही करू शकत एवढं कधीच नाही करू शकणार आहे सो आय लव यू क्या बात खूप मस्त दुनियादारी शिकवणारी माणसं मला सांगितलीस आपण सौंदर्य आहे हो एक्झॅक्टली सौंदर्याबद्दल सुद्धा आपण बोलतोय पण आज मी तुला म्हणाले विशाल की या सिच्युएशनला आयुष्यातल्या काही लोकांना थँक्यू म्हण टू की काय त्यांनी तुझ्यासाठी चांगलं केलंय का काय नाही केलंय तुला कोणा कोणाला थँक्यू बोलायला आवडेल फर्स्ट ऑफ ऑल येस माझे आई वडील माझी फॅमिली त्यांना थँक्यू म्हणून मी त्यांना छोटं करणार नाही पण येस मी थँक्यू म्हणेन त्यांना आणि त्यांचे ऋण मी या जन्मात किंवा कुठल्या जन्मात फेडू शकणार नाही त्याच्यानंतर या इंडस्ट्रीत आल्यानंतर प्रत्येक जो व्यक्ती ज्याने मला सपोर्ट केला आणि ज्यांनी मला टोकलं की तू हे करू शकत नाही तू ते करू शकत तो असत असत त्या सगळ्यांना थँक्यू सौंदर्याला थँक्यू तुम्हाला सगळ्यांना थँक्यू मी म्हणतो प्रत्येक व्यक्तीला आणि मी स्वतःला मी स्वतःला मला स्वतःला मी स्वतःला थँक्यू म्हणेन की शब्बाश पट्ट्या तू लढतोयस आणि मेहनत करतोयस आणि इथून पुढे तुला लढायचं आहे आणि तुझे रूट्स कधी विसरू नकोस आणि कामं करत राहायचे आहेत सो मोठे थँक्यू मी स्वतःला पण बोलतो ॲबसुल्युटली कारण आपणच जर मेहनत नाही केली बसून राहिलं तर काही होणार नाही त्याच्यामुळे वी डिझर्व बिग थँक्यू सो विशाल या शोच्या माझ्या अत्यंत आवडत्या सेगमेंटकडे वळते मी ज्याचं नाव आहे मनातला फोन कॉल मी तुला आता इथे एक फोन देणार आहे तुला तुझ्या मनातल्या व्यक्तीला फोन लावून व्यक्त व्हायचंय ती व्यक्ती हयात असेल नसेल कोणी तो प्रसंगही असू शकतो एखादा जे तू नाही तेव्हा व्यक्त झालायस ते तुला आज व्यक्त व्हायचंय ठीक आहे यू रेडी या रेडी तर विशाल आता मनातला फोन कॉल मी फार एक्सायटेड असते या सेगमेंट साठी आता मला बघायचंय तू कोणाला कॉल लावते सो so, गो ऑन ओके okay. रिंग होते हॅलो mm. रामकृष्ण रिमौले कसे आहात हां तुम्हाला फोन करण्याचं कारण हे असं कारण माझ्या जवळच्या तीन व्यक्ती तुम्ही ते आता तुमच्याकडे आहेत माझी म्हातारे आहे माझी नेवरीची आहे आणि आत्ताच मी माझ्या बाबांना पण घेऊन गेला आजोबांना सो मला त्यांच्याशी बोलायचं आहे सो त्यांच्याशी आता मी कसं कितपत बोलणार आहे मला माहीत नाही पण तुम्ही माझा निरोप त्यांच्यापाशी पोचावा माताराईला मी हेच म्हणेन की माताराय कशी असतो तिला विचारा आ, ती तिचा नातू कारण तिने लास्ट माझं काम दख्खन जराच्या ज्योतिबाचं पाहिलं आणि ती मला मलाच देव म्हणायची आणि ती मला म्हणायची की आ, भैया भैया म्हणायचे भैया तुझ्या देवाला सांग रे मला खूप त्रास होते आणि मला घेऊन जायला कारण आपण तुम्हाला माहीत आहे की तिच्यापासून तिला किती त्रास होतो आणि मला वाटतं की तुम्ही ते ऐकलं माझी मातारा आहे तिकडे बरी असेल असं मला वाटतं आणि आया तुझा नातू खूप चांगला करतो आहे चांगलं चाललं आहे भैया तुझा चांगलं काम करतो आहे आणि तू तुझं तू जिथं कुठं असील तिथून माझ्याकडे लक्ष ठेव बस असंच म्हणेन आणि नेवरीच्या आईला मला हे सांगायचं आहे की आय आज जे काही मी आज स्टेबल आहे किंवा नाही का एक अध्यात्म मा किंवा माऊलींचं नामस्परण किंवा या इंडस्ट्रीत मी स्टेबल राहिलो तर तुझ्या रूट्समुळे तुझ्या गोष्टीमुळे तुझ्या स्वभावामुळे कारण तुझ्यातल्या गोष्टी माझ्यात आल्यात आत्ता तिकडे तू काळजी घ्यायची इकडे कुठे असेल तिकडे आणि बाबांना हे म्हणेन की नेवरीच्या बाबा तुम्हाला हो एक एक हो, तुम्हाला एक गोष्ट बोललो होतो जायच्या आधीच म्हणजे एक महिनाच असेल मला वाटतं की पुढच्या आपण एक महिन्यामध्ये भेटणारच होतो म्हणजे तुम्हाला जायच्या आधी बघायचं होतं की कोण सून येते आपल्या घरी तर ते मी दाखवू नाही शकलो तुम्हाला खरं तर आणि मी हे तिलाही बोलतो की काय झालं असं असं झालं म्हणून पण नाही गोष्टी जुळून आल्या नाहीत तर ही खंत किंवा ही खंत माझ्या बरोबर कायम राहील की एकदा तरी मी हा तुम्हाला फोटोज दाखवले पण एकदा तरी असं समोरासमोर भेटवायचं होतं पण ठीक आहे सगळं चांगलं चाललं आहे मला वाटतंय माऊलीने तुम्हाला लवकर बोलवलं असं नाही व्हायला पाहिजे भाई होतं पण जिथे कुठे असाल तुम्ही आहात माऊलींच्या इकडे आहात तर चांगले राहा खुश राहा सगळेजण आणि मी तुमचा नातू कधीच तुम्हाला मान खाली घालवणार किंवा तुम्हाला कधी हे त्रास होऊन देणार गोष्टी कधीच करणार नाही सो तुमचा आशीर्वाद तुमचं लक्ष कायम माझ्याकडे राहू द्या रामकृष्ण किती मस्त मला असं वाटलं होतं की तू माऊलींना कॉल लावशील पण माऊलींच्या मार्फत तीन जणांशी बोलशील हे मला एक्सपेक्टेड नव्हतं कारण तू एकाच व्यक्तीला फोन करायला लावला होता तर म्हटलं मी त्यांच्याशी बोलू सो आजोबांचं आत्ताच माझ्या आजोबांची डेथ झाली त्या तिकडे मी त्यासाठी गेलो पण होतो चांगले होते पण म्हणतो ना की ते माझं डिस्कशन त्यांच्याबरोबर व्हायचं सारखं की आता माझ्या लहान भावाचं लग्न ठरलं सव्वीस हो। तारखेला आहे तर घरच्यांचं आपल्या इकडे गावी हेच होतं की मोठ्याचा आधी आधी मोठ्याचा आधी सो मला खूप सगळ्यांनी खूप हे केलं होतं पण मला बाबांचा म्हणजे आजोबांचा सपोर्ट होता की ठीक आहे ना तुझ्या कामामुळे ह्या गोष्टी होत आहे ना सगळं फिक्स आहे ना व्यवस्थित आहे ना सगळं मग काय टेन्शन आहे एकदा फक्त भेटायला आण पण त्या गोष्टी काही झाल्या नाही जुळल्यानं ना, म्हणजे ठरलंच होतं की आपण भेटायचं जसं की आता अक्षयच्या लग्नाला भेट होईल किंवा अशा पद्धतीने किंवा असं काहीतरी पण नाही जमलं त्या गोष्टी सो म्हटलं त्यांना फोन करून ही गोष्ट बोलावी आणि ते म्हातारे वगैरे त्या गोष्टी या बाबतीत मी इन्सिडंट सांगेन एक छोटासा इन्सिडंट mm. की आपण ह्या गोष्टी मानतो की नाही मानतो मी मानतो ह्या गोष्टी बिग बॉसच्या सेटवर ज्यावेळे आजीचा आठवडा होता ना त्यावेळी मी म्हाताऱ्याबद्दल आणि माझ्या आईबद्दल खूप बोललो होतो तर बिग बॉसचं घर किती आतमध्ये लॉक आहे तुम्हाला माहिती आहे सो त्या रात्री ता हो हो रात आता टाईम माहीत नाही पण ते झालं आम्ही सगळेजण झोपलो होतो आणि मी त्या ह्याच्यामध्येच बाहेर झोपलो होतो मार आपल्या गार्डनमध्ये रात्री एक कावळा आता टायमिंग माहीत नाही मला मध्येच खूप आतमध्ये आला होता आणि काव करून मला ते उठवलं त्या कावळ्याने सो ह्या गोष्टी माना अगर नमानवा मी मानतो की मला वाटत होतं की कुठल्या ना कुठल्या वेळेने Uh, माझी आजी माझी म्हातारी आहे आलेत मला सांगायला की uh, तू स्ट्रॉंग हो नको हे करू सो hmm. so, uh, ते आहेत माझ्याजवळ असं मला कायम फील होतं सो so, हा असा इन्सिडेंट एक कारण uh, ही गोष्ट दाखवली नाही तुम्हाला hmm. बाहेर त्यामुळे लोकांना माहीत नाही सो so, ही गोष्ट झाली होती तिथे आणि तो त्यानंतर तो गेलाही सो hmm. so, कुठून आत येण्याला कोणालाच जरा हे होतं आणि बर, रात्री बरोबर रात्रीच आशीर्वाद आहेत ते ऍक्च्युली आपल्या मागे आपल्या थोरा मोठ्यांची पुण्याहीच असते शंभर टक्के तर आता तुझी गोष्ट तर मला कळली मेहनत मला कळली ड्रीम रोल प्रत्येकाचा काही ना काहीतरी सेट असतो किंवा प्रकारचं काम करायचं आहे प्रत्येक काम मन लावून करायचं त्या गोष्टी आहेतच आणि मी मनापासून करतोच आहे हिस्टोरिकल केलं त्याच्यानंतर आता मायथोलॉजी पण केलं बाकी नॉर्मल आहेत कॅरेक्टर तेही करतोय पण मला ना एक अशी मी जसं बोललो माझं स्वप्न होतं मला आर्मीमध्ये जायचं होतं आणि क्रिकेट मला खूप आवडतं सो so, माझे असे ड्रीम रोल आहेत की एक आर्मी ऑफिसरचा किंवा एका आपल्या जवानाचा रोल करायला मिळाला मला तर मी खूप तो मला तो आवडेल आणि त्यातून म्हणतो ना आपण ती ते डेडिकेशन त्यासाठी माझं वेगळ्या लेवलचं असणार आहे आणि ऑब्वियस एखादी असं क्रिकेटवरती एखादी काही का फिल्म आली सो so, मला क्रिकेटही खेळायला खूप आवडतं सर असे एक दोन आहेत की जे मला जगायचे मी ॲड केल्या दोन्ही बाबतीत पण एखादी फिल्म असेल असं एक ह्याच्यामध्ये सर तो करायला मला खूप आवडेल क्या बात आत्ताच प्रवास सुरू आहे लॉंग वे टू गो विशाल ऑल द बेस्ट तुला पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आणि थँक्यू सो मच तू इकडे आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही मला बोलवलात इथं दर्शना आणि uh, फायनली so, so uh, मी खूप बोलू शकलो माझ्या गोष्टी माझ्यावर प्रेम करणाऱ्या विशालियन्सपर्यंत पोहोचवू शकलो सो थँक्यू सो मच आणि थँक्यू माझे प्रेक्षक मायबाब माझे विशालियन्स ज्यांनी मला कायम सपोर्ट केला आणि कायम तुमच्यामुळे स्ट्रॉंगली मी उभा राहिलो आहे चांगल्या वेळी आणि उतरत्या याच्यामध्ये सुद्धा म्हणजे कधी काम नसताना सुद्धा कारण तुमचा सपोर्ट तुमचा हेल्प uh, किंवा uh, तुमचे ब्लेसिंग्स कायम माझ्यापर्यंत राहिल्या सो थँक्यू सो मच थँक्यू रामकृष्ण हरी ऑल द बेस्ट थँक्यू